परिषद नियम 260 अन्वयी प्रस्तावावर मी आपला मत मांडण्यासाठी उभा आहे. सभापती महोदय, महाराष्ट्र राज्यात 26 महानगरपालिका, 230 नगरपरिषदा, 110 नगरपंचायती असे या ठिकाणी शहरी भाग त्या ठिकाणी आहे. सभापती महोदय, त्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर तसंच अन्य महापालिका क्षेत्रातले रस्ते, मेट्रो, प्रदूषण, घनकचरा समस्या या ठिकाणी या शहरांमध्ये भेडसावत आहे. सभापती महोदय, राज्याची लोकसंख्या 1981 साली 6.28 लाख कोटी एवढी होती. 91 साली 7.89 कोटी झाली. 2001 साली 9.69 लाख इथपर्यंत पोचली आणि 2011 साली 11.24 लाख एवढी संसदेच्या माध्यमातून आपल्याला समजलं आहे. 2021 साली ते साधारणतः 13 कोटीपर्यंत जाऊन पोचणार आहे राज्याची लोकसंख्या. सभापती महोदय, राज्यामध्ये शहरीकरण 81 साली 35% एवढा होता. 91 साली तो 38.60% पोचला. 2001 साली तो 42.4% गेला आणि 2011 साली तो 45.2% इथपर्यंत गेला आणि 2021 साली मागचं जर आपण ट्रेंड ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर साधारणतः महाराष्ट्राचं शहरीकरण हे 50%च्या आसपास पोचणार आहे. सभापती महोदय, राज्यामध्ये वाहनांची संख्या झपाट्याने वाढ झाली. 81 साली 9,05,819, 91 साली 26,40,885, 2001 साली 71,93,811, 2011 साली 1,69,06,59 आणि 2015 साली सभापती महोदय 2,50,59,500 आणि साधारणतः 2021 साली राज्यामध्ये वाहनांची संख्या हे 3,30,00,000 सुमारास जाऊन पोचणार आहे. सभापती महोदय, महाराष्ट्राचा वाढता शहरीकरण, देशभरातला वाढता शहरीकरण हे समस्या राज्यात आणि देशात गंभीर स्वरूप धारण होत चालली आहे आणि त्याच मध्ये जपान सारख्या देशाला जागेची कमतरता, कमी लोकसंख्या, कमी मॅनपॉवर आणि जगाच्या धर्तीवरती कॉम्पिटिशनला सामोर जाणं हा त्यांच्यासमोरचा एक मोठा चॅलेंज त्यांच्यासमोर उभा झाला. केंद्राच्या UPI सरकारने आणि राज्याच्या या राज्याच्या आघाडी सरकारने जॅपनीज गव्हर्नमेंटच्या या समस्येचं लक्षात घेता आणि आपल्या समस्येला लक्षात घेता दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर तयार करण्याचा योजना तयार केली जॅपनीज गव्हर्नमेंटच्या सहकार्याने आणि त्या माध्यमातून DMICची निर्मिती त्या ठिकाणी सभापती महोदय झाली. त्याचबरोबर सभापती महोदय, केंद्र शासनाने, UPI शासनाने JNURM योजना ज्याच्या माध्यमातून 65 देशभरातले शहर, महाराष्ट्राचे बरेच शहर त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतले आणि विविध विकास कामांना, इन्फ्रास्ट्रक्चरला, रस्ते, गटर, अंडरग्राउंड ड्रेनेज, घनकचरा अशा प्रकारच्या कामांना, विकास कामांना गती देण्यासाठी त्या माध्यमातून निधीही उपलब्ध करून दिली. सभापती महोदय, सध्याच्या केंद्र सरकारने ते JNURMच्या योजना बंद पाडल्यात आणि त्या माध्यमातून होत असलेले विविध विकास कामांना सुद्धा आजच्या घडीला त्या ठिकाणी बंद पाडण्याची वेळ आलेली आहे. सभापती महोदय, या नवीन केंद्र सरकारने, NDA सरकारने मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अशा प्रकारच्या योजना अंमलात आणण्याचं निश्चय केलं आणि त्या माध्यमातून त्या जे एन यू
JNU-RM-चा जुना योजनांच्या बरेच कामांना त्याच्यामध्ये समावेश करून घेतला. पण सभापती महोदय, महाराष्ट्र राज्यामधलं हे जे मोठे शहर आहेत, डिव्हिजनल हेडक्वार्टर्स आहेत, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, या ठिकाणी असलेले स्लम्स त्यांना घरं मिळाली पाहिजे म्हणून JNNU-RM-च्या माध्यमातून BSEOP योजनांची निर्मिती झाली, ज्याच्यामध्ये केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 40% आणि 10% स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या माध्यमातून या BSEOP योजनांची सुरुवात झाली. आजच्या घडीला सभापती महोदय, या योजना बंद पडलेल्या आहेत. त्या स्लममध्ये राहणाऱ्या लाखो लोक महाराष्ट्रामध्ये बेघर झालेले आहेत. याचा कुठेही या स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मेक इन इंडियाच्या कार्यक्रममध्ये त्याची नोंद घेऊन त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम शासनाकडे नाही. त्याचबरोबर मेक इन महाराष्ट्राच्याही या योजनेअंतर्गत कुठेही BSEOP योजना ज्या राज्यभरामध्ये बंद पडलेल्या आहेत आणि 4-4.5 लाख घरं पाटीलसाहेब तुमच्या अकोल्यालाही आहेत, अमरावतीलाही आहेत, नागपूरलाही आहेत, ठाण्यातही आहेत, या स्लममध्ये राहणारे लोक बेघर झालेले आहेत. पण कोणत्याही योजनामध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही व निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. राज्य शासन या बाबतीतलं अद्याप कोणतीही धोरणं जाहीर करत नाही. प्रश्न असा पडतो की राज्य सरकार या बंद पडलेल्या BSEOP योजनेला समाविष्ट करून त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देणार आहेत का? हा